बांगलादेशात इस्लामिक कट्टरपंथींकडून हिंदू मंदिरांवर आजही सातत्याने हल्ले होत आहेत. अशातच आता अमेरिकेतही हिंदू मंदिरांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथे असलेल्या बॅप्टिस्ट श्री स्वामीनारायण मंदिराची काही अज्ञातांकडून हिंदूविरोधी घोषणाही यावेळी देण्यात आल्या. गंभीर म्हणजे 10 दिवसात घडलेली ही दुसरी घटना आहे. बांगलादेशनंतर आता अमेरिकेतील हिंदूही असुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्या पडू लागलाय. या प्रकरणी आता येथील हिंदू समाजाने संघटित होण्याची घोषणा केली आहे. नेमका प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकारमय, कॅमेरावर आहेत आलेख चाळके. दिनांक 25 सप्टेंबरच्या रात्री सॅक्रामेंटो परिसरातील बॅप्टिस्ट श्री स्वामीनारायण मंदिराची काही अज्ञातांकडून हिंदूविरोधी घोषणा देत यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये श्री स्वामीनारायण मंदिरात अशीच घटना घडली होती. या घटनांतून केवळ हिंदू द्वेष दिसून येत असल्याचं मंदिर प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. US हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये सॅक्रामेंटोचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमी बेरा यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट केले की सॅक्रामेंटोमध्ये धार्मिक कट्टरता आणि द्वेषाला स्थान नाही. सर्वांनी असहिष्णुतेच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. आपल्या समाजातील प्रत्येकाला धर्माची पर्वा न करता सुरक्षित आणि आदर वाटेल याची खात्री केली पाहिजे. हिंदू अमेरिकन फाउंडेशनने सुद्धा हा हिंदू द्वेष असल्याचंच म्हटलंय. न्यूयॉर्कमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाने देखील या घटनेचा निषेध केलाय. भारतीय अमेरिकन काँग्रेसचे सदस्य ठाणेदार यांनी या घटनेचा निषेध करत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. हे हल्ले अशा वेळी होत आहेत की जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच अमेरिकन दौऱ्यावरती गेले होते. अमेरिका आणि कॅनडात हिंदू मंदिरांवर असे हल्ले यापूर्वी देखील खलिस्तान समर्थकांकडून झाले आहेत. यावर भारतातूनही आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सॅक्रामेंटो पोलिसांनी बॅप्टिस्ट हिंदू मंदिरांवरील तोडफोडीचा तपास हा सध्या सुरू केला असून या घटनेला द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून वर्गीकृत केले. हिंदू समाजावर, हिंदू संस्कृतीवर होणारे असे हल्ले थांबवण्यासाठी हिंदूंनी आता संघटित होण्याची खरी आवश्यकता आहे. याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास धन्यवाद.